नेत्याच्या सभाची मंदी आळी म्हणजे निवडणुकीची तयारी। शहरात सध्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांच्या सभांची मंदी आळी सुरू आहे। कुठलाही नेता येणार, पूर्वी आलेल्या नेत्याच्या प्रश्नांचे उत्तर देणार आणि धर्मांध भाषण करून निघून जाणार। यात शहरातील तरुण नागरिक आता नक्कीच कंटाळले असावे। अनेक वर्षांपासून त्यात समस्या आहेत, त्यात काही बदल झाला नाही। पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि कचरा या सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा असतात। या गरजा पूर्ण व्हायला हव्यात, या गोष्टी सांगण्याची गरज तरी पडू नये। परंतु औरंगाबादकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल, याच गोष्टींवर वारंवार सांगाव्या लागतात। असो, महापालिकेची निवडणूक कधी होईल याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे। त्यात मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले। या आदेशामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे। लवकरात लवकर निवडणूक होईल असा आशयाचा किरण दिसून येत असून नवीन आराखडा मनपाला 17 मे पर्यंत सादर करावा लागणार आहे। औरंगाबाद महापालिकेवर 20 एप्रिल 2020 पासून प्रशासक नेमण्यात आले आहेत, म्हणजे 2 वर्षांपासून प्रशासक शहरावर आहे। याची कार्यपद्धत जरा स्मार्ट आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण स्मार्ट सिटी अंतर्गत त्यांनी केलेली कामं बऱ्याच पैकी चांगली आहेत। त्यात सायकल ट्रॅक सारख्या काही अनावश्यक गोष्टी वगळल्यात तर गेल्या 2 वर्षात प्रशासक देखील विरोधकांच्या टीकेचे बळी पडलेले आहेत। शिवसेना प्रणित प्रशासक अशी टीका बऱ्याचदा त्यांच्यावर होत असते। येणाऱ्या मनपा निवडणुकीकडे बघता अतिशय गुंतागुंतीचा निकाल लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही। शिवसेना आणि भाजप गेल्या अनेक वर्षांपासून सोबत सत्तेचे वाटकरी होते, कधी भाजपचा महापौर तर कधी शिवसेनेचा महापौर। निवडणूक जवळ आल्यापासून दोन्ही पक्षातील इच्छुक आता ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत। सध्या भाजपकडून पाण्याच्या प्रश्नांवर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याला मनसेने पाठिंबा देऊन आगामी निवडणुकांमध्ये असंच काम करू एक संकेत आताच दिले। गेल्या मनपा निवडणुकीत MIM चे 25 नगरसेवक निवडून आले। यावेळी हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण त्यावेळी इम्तियाज जलील हे आमदार होते, आता तर ते खासदार आहेत। तर एकूणच 1 मेला झालेली राज ठाकरे यांची सभा, या सभेचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल। तसंही मुस्लिम बहुल भागात इम्तियाज जलील यांना उमेदवार निवडून आणणे काही अवघड जाणार नाही। इकडे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील गॅस पाइपलाईन देण्याची तयारी दर्शवली आहे। मराठवाड्यातील 2 औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी शहरातून एकच पूल बांधण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे। तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि आमदार अंबादास दानवे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील त्यांनी मागील काळात काय काय काम केलंय याची आधी काढून ठेवलेली आहे। 2015च्या मनपा निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळाले असले तरीही भाजप आणि MIM नेही भरपूर जागा मिळवल्या। 2020 मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती। आता 2022 मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या पॅटर्ननुसार उमेदवार देणार की स्वबळावर लढणार याबाबत आघाडीतच अद्याप संभ्रम आहे। तर भाजप, मनसे आणि MIM नेही जोरदार तयारी सुरू केली आहे। पुढे पॉलिटिकल स्टोरीज आणि बातम्या बघण्यासाठी बघत राहा द रिपोर्टर।